भाग 6. विचार एक दिव्य शक्ती आहे. खरंच विचार आपलं जीवन घडवितात आणि विचारच आपलं जीवन बिघडवित असतात. पण किती वेळेला तरी आपल्याला हे विचार समजतच नाही की नेमकं आता मी कुठे आहे, आता मी कोणत्या लेवलला आहे, मी आता योग्य विचार करतो आहे का अयोग्य विचार करतो आहे, हे कसं समजायचं कसं. तुम्हाला एक छानशी अशी गोष्ट सांगतो, कारण गोष्टीमुळे खूप काही आपल्याला जीवनामध्ये बदल होतात. माझ्या जीवनातली एक अनमोल अतिशय महत्त्वाची गोष्ट सद्गुरूंनी जी सांगितली ती तुम्हाला सांगतो. त्यानंतरच मला विचार करायला त्या गोष्टीने भाग पडलं आणि माझ्यामध्ये मी स्वतःहून बदल केले. तसं बघितलं तर बदल झाले आणि त्या गोष्टीने माझ्या जीवनामध्ये क्रांती केली. नाहीतर मी असंच जगत होतो, जगायचं पण मरत नाही म्हणून जगायचं तसं. तर ती गोष्ट आहे, खूप छान आहे. त्या गोष्टीचं नाव आहे तरीच. अलौकिक आहे, अर्थ समजणार नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो, तरीच गोष्टीचं नाव. तर एका राज्यातून एक राजा जात होता, जसं आपलं मार्केट असतं भाजी मार्केट किंवा काय, तसं मार्केटमधून एक राजा जात होता. तर खूप लोक असायची. तर राजा येताना कसं असतं की जो रथामधून यायचं त्यावेळेला कसं रोडवरती गर्दी वगैरे नको म्हणून काही सैनिक म्हणा काही पहिलं रस्ता क्लीन करण्यासाठी म्हणजे बाजूला लोकांना हकलवण्यासाठी पहिलं तिकडनं जातात. तर एका झाडाखाली एक साधू बसला होता. रोडच्या बाजूला एक झाड होतं, त्या झाडाखाली साधू बसला होता. तर पहिला त्या मार्गाने चोपदार आला चाबूक वगैरे घेऊन आणि तो प्रत्येकाला चोपायचं काम करत होता आणि तो सर्वांना सांगत होता चला राजा येतो चला साईड द्या. असं करता करता तो एकेकाला चापकाने चोपत होता. चोपता चोपता सर्व लोक बाजूला होते कारण मार कोण खाणार, त्याशी बाजूला राहिलेलं बरं. तर त्यावेळेला पुढे पुढे जाता जाता त्याला साधू मिळाला तिकडे आणि त्यांनी त्या साधूला सांगितलं ए थेरड्या समजत नाही आता राजा येणार आहे एवढ्या लोकांनी चोपलं तुला पण चोपी ना चल बाजूला हो तिकडे. तो साधू महाराज होता तो बोलतो तरीच आणि तो असं करता करता तो पुढे गेला. त्यानंतर शिपाई आला, शिपाईच्या हातामध्ये भाला वगैरे होता सर्व काय. सर्वांना जरा थोडंसं दमदाटी देऊन तो सांगत होता चला आता थोड्याच वेळात राजा येणार आहे इथं बदी हे कोणी यायचं नाही असं आणि जरा थोडीशी धमकी द्यायचा मारू काय चला बाजूला असं करता करता. तर तो त्या साधू महाराजांच्या इथे आला तिकडे आजूबाजूला. तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे काय, हा समजत नाही आता राजा येणार आहे चला बाजूला तरीच असं करता करता तो पुढे गेला. आणि तिसरी वेळ सेनापती आला. सेनापती सर्वांना सांगत होता कोणी कायदा वगैरे तोडायचं नाही कोणी हातात घ्यायचं नाही कायदा. हा आता राजा येणार आहेत मग जर तुम्ही कोणी काही असं काही कायद्याला उल्लंघन असं काही गोष्टी केल्या तर तुमचं काही खरं नाही. हा असं जरा थोडंसं दम कायद्याचा दम देत पुढे पुढे त्या साधू महाराजांकडे येतो. साधू महाराज आता राजेसाहेब येणार तुम्हाला काही जर झालं इजाबिजा काय जर झाली तर कायद्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे ते. त्यापेक्षा एक काम करा तुम्ही राजा जाईसपर्यंत थोड्या वेळासाठी कुठेतरी निघून जा. लक्षात आलं नंतर तुम्हाला बसायचं तेवढं बसा पण कायदा तोडू नका नियम हा नियम. तो बोलतो तरीच. त्यानंतर प्रधान येतो. प्रधान सर्वांना सांगतो आता 5 मिनिटात राजा येणार आहे तर कोणीही कृपया असं काही वर्तन करू नका की जेणेकरून राजाला आपलं दुःख. राजा कुठचं आहे आपलाच आहे ना. मग आपला राजा असेल तर आपण असं वाईट वागायचं नाही. हां तुम्ही हुशार माणसं आहेत की नाही सर्व. असं करता करता तो साधू महाराजांकडे येतो आणि तो साधू महाराजांना बोलतो साधू महाराज एक काम करा आता खूप लोक सैनिक येणार राजा येणार
कुठे ना कुठेतरी तुम्हाला दुखावत होऊ शकते. त्यापेक्षा एक काम करा, मी काही सैनिक पाठवतो, तुम्हाला थोड्या वेळासाठी तुम्ही मागे राहा तिकडे, थोड्या वेळासाठी. 5 मिनिटानंतर राजा निघून जाईल. राजा निघून गेला का पुन्हा तुम्ही या जागेवर बसा. हां, तुम्ही तर काय अंतर्यामी हुशार माणसं, तुम्हाला तेवढी काही गोष्ट सांगायची गरज नाही, तरी पण एक सांगितलेलं बरं. तर तरी बोलतो तरीच. आणि पुढे जाताना राजा सर्वांना हात दाखवत येत असतो, कसं चाललं आहे व्यवस्थित ना, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. असं करता करता साधू महाराजांकडे त्या झाडाखाली बसलेले असतो, तिथे रथ येतो आणि थांबतो. राजा लगेच त्या सारथीला सांगतो की रथ थांबव. रथ थांबल्यानंतर राजा खाली उतरतो, साधू महाराजांना पहिलं लोटांगण घालतो, पाया पडतो. पाया पडल्यानंतर बोलतो, महाराज तुम्ही इथे कुठे, चला माझ्या दरबारात चला. तुमच्यासारखी अशी व्यक्ती इथे जर आलेत, खूप आमचं भाग्य आमच्या राज्याचं. चला. तर तो काही बोलत नाही, तरीच एक आशीर्वाद देतो. आणि तो राजा मग काय बोलत नाही की त्यांची इच्छा, आपण जास्त ढवळाढवळ करायची नाही, आपलं कर्तव्य आपण करायचं. आणि तो रथात बसतो आणि निघून जातो. आता महत्त्वाचं, सर्व गेल्यानंतर, लंबाजंबा सर्व गेल्यानंतर, तिथे आपल्याचसारखा एक सर्वसाधारण माणूस जो प्रापंचिक, तो त्या साधू महाराजांकडे बारीक लक्ष ठेवून बघत असतो. तो साधू महाराजांकडे जातो आणि विचारतो, कारण त्याच्या मनात विचार यायला लागतो की अरे तो चोपदार गेला, शिपाई गेला, सेनापती, प्रधान आणि राजा गेला, पण महाराजांनी तरीच हा शब्द काय वापरला, त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असेल, काहीतरी गुपित असेल. म्हणून ते साधू महाराजांना तो विचारायला गेला, कारण विचारचक्र त्याला स्पीडमध्ये चालू झालं ना. माणूस केव्हा विचारतो, एखादं प्रश्न जेव्हा जास्त उत्कुंठाने बाहेर येत असतो, हां, न बोलताही बाहेर जाऊन संवाद करतो, त्यावेळेला आपण बोलतो आता बोललेलंच बरं. रागामध्ये पण तसं होतं ना, तसं त्याला उत्कुंठा जागृत झाली की बोलूयाच हा प्रश्नाचं. मग त्यावेळेला तो साधू महाराजांना बोलतो, तुम्ही सर्वांना तरीच हा शब्द मी बघितलं, बाकी काहीच बोललात नाही, ह्या तरीचमध्ये काहीतरी गुपित रहस्य असेल, काय आहे हा तरीच हा शब्द. मग त्याच वेळेला त्या साधू महाराजांनी सांगितलं, अरे ज्यावेळेला तो चोपदार सर्वांना चोपत होता, तो चोपदार का झाला, तरीच तू चोपायचे विचार करतोस. म्हणजे विचार काय करतोस, चोपायचे, लोकांना मारायचं, म्हणून तो चोपदार झाला. आता तो शिपाई का झाला, थोडीशी डेअरिंग होती आणि शस्त्र जरा हाय लेवल हातात होतं, की पोटात मारलं तर माणूस मरू शकतो, चापकाने काय मरेल का, नाही पोटात मारलं तर मरेल, जरा थोडंसं हाय लेवलला, थोडंसं जरा वरच्या लेवल. मग त्यामुळे त्याचे विचार तरी पण खून मारामारी करायचेत ना, लोकांना सजा द्यायची, तरी तू ह्या लेवलला आहेस. नंतर सेनापती आला, कायद्याचं खूप नॉलेज, कायद्याचं खूप नॉलेज होतं म्हणून तू सेनापती झाला, तरीच तू सेनापती झाला. प्रधान, सामंजस्यपणाची वृत्ती, खूप काही म्हणजे सर्व नॉलेज, माणसांना कसं जिंकायचं मनात, हे सर्व सामंजस्य. म्हणून तू प्रधान, जेव्हा माझ्याकडे मी तेव्हाच बोललो, तू प्रधान झाला, तरीच तू प्रधान. राजा, राजाला माणसं ओळखायची माहिती, राजांनी कोणाला पाया पडलं का, नाही त्यांनी मला पाया पडलं, कारण त्यांना माहिती आहे इथे ब्रह्मज्ञान आहे. हां, नम्रता किती, त्यांनी डायरेक्ट लोटांगण घातलं, बाकी कोणी घातलं का, नाही. मग त्यांना माहितीच नाही की कोणासमोर नतमस्तक व्हावं ते, आणि ती अक्कल पक्क तर राजाला आहे, कारण नम्रताला भूता त्यांनी कोंडिली अनंता. म्हणून जो नम्र आहे तोच सर्वश्रेष्ठ असतो. तरीच लक्षात घ्या, तरीच तू राजा आहेस आणि तुला पारक आहे कोण कसे आहेत. तर हे सर्व ऐकून त्या सर्वसाधारण माणसाला खूप आनंद झाला की एका शब्दामध्ये एवढे दिव्य अर्थ. तुम्हाला मी गंमत सांगतो, त्या गोष्टींनी आमच्या जीवनामध्ये खूप क्रांती केली. का क्रांती केली माहिती आहे, ज्या ज्या वेळेला मी स्वतःकडे बघायचो आणि एखादी गोष्ट तर करायला जर नाही जमली, काही असं म्हणजे
वाचायला नाही, अभ्यास नाही, काम करताना काही प्रॉब्लेम आला तरीच हा शब्द मला सतत यायचा. आणि मी ही गोष्ट ना सर्वांना सांगायचो त्यावेळेला, आनंदाने सांगायचो, तरीच तू हेल्परची म्हणजे बोलतात ना हेल्पर म्हणजे बिगारी हे जी कामं करतो का, तर तुझे विचार तेवढेच आहेत, तरीच तू त्या लेवलला आहेस. तू मोठ्या लेवलला का नाही, कोण कारागीर असेल, तू कारागीर का आहेस, तरीच तुझे लेवल जरा हाय लेवल आहे म्हणून तू कारागीर आहेस. हां, तू कॉन्ट्रॅक्टर आहेस तरीच तू त्या लेवलला आहेस, तू आर्किटेक्ट आहेस का तरीच तू त्या लेवलला आहेस. म्हणजे वरची 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 लक्षात घ्या. हे का सांगायचं की माणसांचे जसे विचार ना तशी त्याला पोस्ट असते, लक्षात घ्या. एका माणसाने मला खूप सुंदर असा प्रश्न विचारला होता की मी एवढ्या एवढ्या सर्व गोष्टी करतो, लक्षात आलं, मग माझा शेठ पगार का नाही वाढवत? वाढवायला पाहिजे होता. वाढवायला पाहिजे होता पगार. तर गंमत असं की का पगार वाढत नाही, तर त्याला मी सांगितलं, अरे बाळ, नेहमी लक्षात ठेव की जी तुमची विचारसरणी आहे त्या पद्धतीत तुमचा पगार वाढणारच वाढणार, पण त्याच्या मागे तुम्हाला ह्याच कंपनीत वाढेल याची गॅरंटी नाही. लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल की ह्याच कंपनीत मला पगार वाढला, असं काही नाही. जर तुम्ही जर कॅपॅसिटी तुमची चांगली आहे काम करण्याची, ऐपत चांगली आहे, तुम्हाला असं वाटतं की मी खूप काही पुढे करू शकतो, आणि तुमच्या मनामध्ये जो पगाराचा आकडा आहे जो काही असेल पगाराचा की एवढं एवढं मला पगार मिळाला पाहिजे, तर तुम्हाला आत्ताच सांगतो की तुम्ही ती नोकरी पण तुमची जाईल आणि दुसरी नोकरी मिळेल आणि तुम्हाला जेवढा पाहिजे पगार तेवढा मिळू शकतो. लक्षात घ्या, हे विचारचक्र आहेत, लक्षात ठेवा. तुमचे विचार हाय लेवलला झाले तर तुम्ही हाय लेवललाच जाणार, तुम्हाला जगात कोणी अडवू शकत नाही. लक्षात ठेवा, कोणीही अडवू शकत नाही. जी माणसं साधारण होती, ज्यांची बुद्धी साधारण होती, मोठं शिक्षण नव्हतं, काहीच नव्हतं, पण त्यांचे विचार मोठे झाले. लक्षात घ्या, शिक्षणाचा आणि विचाराचा काय काडीचा संबंध नाही, लक्षात घ्या, काडीचा संबंध नाही. शिक्षण आणि सामंजस्यपणा आहे तर जगाचं नॉलेज वाढतं, लक्षात ठेवा. पण विचारांनी जर विचारचक्र जर तुम्हाला अभ्यास केला तर तुम्हाला नियम समजतात. लक्षात घ्या, ज्याला विचारांचे नियम माहिती आहे ना तो हाय लेवललाच असतो. शिक्षण एक डिग्री आहे बाबा, येस बाबा मी एवढं शिकलो. मला एक सांगा काय, मोठं खूप काही शिकून विचार बदलता येत नाही. लक्षात घ्या, माणसाचा जो विचार आहे ते बदलण्यासाठी त्याला स्वतःलाच बदलावं लागेल, त्यासाठी शिक्षण काही करू शकत नाही. लक्षात घ्या, मग असं जर असतं, लक्षात घ्या, तर मोठे मोठे शिकलेलेच वाईट वाईट गोष्टी का करतात? मोठे मोठे शिकलेले देशाला लोबाडण्याचा विचार काय करतात? मोठे मोठे शिकलेले लोक लोकांना गुलामगिरीचा विचार काय करतात? मोठे मोठे शिकलेले लोक युद्ध लढायसाठी प्रेरणा का देतात? मोठे मोठेच लोक लोकांच्या किडण्या म्हणा काही म्हणा भरपूर काही भ्रष्टाचारामध्ये माखलेलीच लोक मोठी मोठी दिसतात का? त्यांना विचारच समजलं नाही चांगलं कसं करायचं. लक्षात आलं, बुद्धीचा त्यांनी गैरवापर केला. जर त्यांनी सदुपयोग केला असता, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो की शिक्षणाने एकच गोष्ट होते ती म्हणजे माहिती मिळते, जगाची माहिती मिळते. लक्षात घ्या, पण माहिती मिळून त्या जर विचारांचा जर वापर जर केला नाही त्या ज्ञानाचा चांगला, तर त्या माणसाचं वाटोळ हे निश्चित आहे. लक्षात ठेवा, निश्चितच आहे. लादेन काही कमी शिकला नव्हता, पण त्यांनी किती अतिरेकी घडवले, चांगला होता, कॉम्प्युटर इंजिनियर होता, लक्षात, साधी गोष्ट नव्हता. कितीतरी चांगले चांगले अतिरेकी आहेत, चांगले. मला ते म्हणायचं नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की बुद्धीचा सदुपयोग जर केला तुम्ही तर त्याचा फायदा ना जगाला, नाहीतर काय. कितीतरी असे डॉक्टर आहेत खूप चांगले, MD वगैरे शिकलेले आहेत, खूप चांगले आहे, एवढी पोस्ट आहे की काय, पण ते कधी कधी राक्षसासारखी पण वागतात का? पैसा, पैसा हा देव झाला त्यांच्यासमोर. सांगायचं तात्पर्य एवढंच की मला कोणाला वाईट सांगायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं की त्यांना विचारशक्ती ही जी आहे ही समजलीच नाही,
त्यांना असं वाटलं की मला कोणी बघत नाही, कोणी काही करत नाही, वाटेल तसं. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही इतरांचं वाईट कराल तर निसर्ग नियम कोणालाही सोडणार नाहीत. तुमचं वाटोळं करणारे निश्चित, निश्चित म्हणजे निश्चित. हा नियम लक्षात ठेवा, कधी कोणी कसाही असू देत, मग भले त्याच्याकडे संपूर्ण बोलतात ना खूप यंत्रणा संरक्षणासाठी म्हणा, डॉक्टर, सर्व काही खूप काही असू देत, निसर्ग नियम कोणालाही सोडत नाही हे पक्क लक्षात ठेवा. कोणाच्याही मध्ये पक्षपात करत नाही, मग तो जंत असो संत असो का भगवंत, कोणालाही त्यांनी सोडलेलं नाही आजपर्यंत. तुझी क्रिया झाली त्याची प्रतिक्रिया आहेच आहेच, 100% आहे. जर वाईट केलं तर तुझं वाईट घडणार. एखादी बी लावली झाडाची, ती चांगली लावायची, चांगलं कडुलिंबाचं लावायचं का आंब्याचं लावायचं का चांगलं कुठच्याही गोष्टी, ते जमीन नाही ठरवणार. तशा पद्धतीमध्ये तुमचं जीवन आहे. विचारांना एवढंच माहिती आहे, तुम्ही जे मागाल ते देणं, ते कामाला लागतात लगेच. जसं सैनिकांना ऑर्डर दिल्यावर सैनिक कसं युद्धाला तयार, तशा पद्धतीत ते विचार आहेत. ते विचार हा विचार करत नाही की तुम्ही काय मागितलं, तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला द्यायचं बस. पण नेहमी लक्ष, निसर्गाचे नियम कोणालाही सोडणार नाही. मग तो कितीही मोठा डॉक्टर असू देत, कितीही मोठा न्यायाधीश का असू नये, ह्या भाषेत सांगतो, का पंतप्रधान का असू नये, काय ज्या विश्वाचा कोण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोणी असू देत, कोणाला त्यांनी आजपर्यंत सोडलेलं नाही लक्षात. त्याचे नियम त्यांनी ठरवलेले आहेत की तुम्ही लोकांचं भलं कराल तर तुमचं भलं होईल, आणि वाटोळं कराल तर वाटोळं. निसर्ग नियम तोडले का त्याला तोडलंच म्हणून समजा त्यांनी. एक गंमत सांगतो की पूर्वी सद्गुरूने एका ठिकाणी असं सांगितलं, जा हे लक्षात घ्या, तुम्ही सर्व ठिकाणी बघा. मग मी काय करायचो, हे बुवा बाबा भगत फकीर ह्या लोकांना बघायचो की हे तर लोकांना खूप लुटतात, मग ह्यांचं काय, ह्यांचं वाईट तर होत नाही, ह्यांचं तर खूप चांगलं आहे, ऐश्वर्यात आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व आहे, मस्तपैकी. हे कारण माझ्या नजरेसमोर होते काही लोक खूप काही आणि खूप लोक पैसा देत, मग हे लोक का नाही वाईट. तर मी वरून बघितलं होतं, लक्षात ठेवा, वरून बघितलं होतं जीवन. जेव्हा मी अंतरंगातून आतून जाऊन बघितलं, कारण मग मी शोधपथक चालू केलं की हे लोक खरंच सुखी आहेत का दुःखी आहेत. मी आतून जाऊन बघितलं तर त्या बुवा बाबा भक्ताच्या घरातली माणसं त्याला अक्षरशः शिव्या घालत होते, या हरामखोरामुळे माझं जीवन वाईट झालं. अक्षरशः शिव्या घालत, मुलंही शिव्या घालायची, सर्व काय. तुम्हाला एक गंमत सांगतो, त्याने केलेली वाईट कर्म त्याला तर भोगावे लागले, त्याने तर आत्महत्या केलीच, लक्षात घ्या. दारू रोज पियाचा, रोज शिव्या, म्हणजे लोकांचं भलं करणाऱ्या माणसाचं असं कसं होतं. दुसरी गोष्ट, त्याची बायका मुलांची जी अवस्था बघितली वाईट, इतकी वाईट अवस्था झाली नंतर की मुलं चांगली चांगली मुलं ज्यांनी काही केलेलं नाही त्यांना पण जेलमध्ये जावं लागलं, लक्षात ठेवा. अक्षरशः त्यांचं जीवन असं बघितलं, वाईट वाईट वाटलं खूप. कर्म कोणाला सोडत नाही, लक्षात घ्या, ही जी वाईट कर्म आहेत ती कोणाला सोडत नाही. त्याला तर किंवा त्याचा उपभोग घेणाऱ्या ह्या सर्वांना ती कारणीभूत असतात. म्हणून तुम्हाला सांगतो की वरवर गोष्टी बघितल्या, राजकारणी लोकांना पण बघितलं, अरे ह्यांचं तर जीवन खूप हे आहे. पण जेव्हा खोलवर चिंतन बघितलं लुभाडणाऱ्या, तर अक्षरशः मी तुम्हाला सांगतो ते डॉक्टर त्यांचं जीवन जगवतं, त्यांना जेवायला वगैरे होत नव्हतं, त्यांना झोप लागत नव्हती. त्यांचं जीवनामध्ये 1 ते 2 तास आपण झालं तर असं वाटायचं आपण खूप बरे, लक्षात, खूप बरे. आपण टेन्शन घेत नाही, लक्षात घ्या, एवढं टेन्शन घेत नाही त्यांचं, त्यांच्यासारखं. आपल्याला मस्त भूक लागते, हां, आपल्याला छानपैकी झोप लागते, आपण कुठेही व्यवस्थित आनंदाने फिरू शकतो, कुठेही आपल्याला कसलं धरबंधन नाही, कोणाशीही बोलू शकतो, काय मनाला वाटेल ते खाऊ शकतो, पिक्चर बघायला जाऊ शकतो. पण त्यांचं जीवन वेगळं आहे, त्यांची इच्छा असली तरी ते कुठे जाऊ शकत नाही फिरायला वगैरे, किंवा काय बोलायचं असेल तरी, का सिक्युरिटी सतत असतात, जीवाला धोका असतो, मनाला वाटेल ते खाऊ शकत नाही, भीती वाटते, लक्षात घ्या. आपण खूप सुखी आहोत, आणि त्यावेळेला मला समजलं की वाईट कर्माची फळं वाईट असतात, लक्षात, ते 24 तास. आता मला सांगा, तुम्ही जर एखाद्या रस्त्यातून जात असाल तुम्हाला भीती वाटते कधी? प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो, भीती वाटते? नाही, कशाला भीती. तुम्ही काय कोणाचं वाईट केलं तर घाबरायचं गरज नाही. पण तिकडनं जर चोर किंवा एखादा अतिरेकी जात असेल तर तो किती भीतो माहिती आहे?
कोणी नुसतं त्याच्याकडे बघितलं तरी त्याला वाटतं हा पोलीस तर नाही ना, हा गोळी तर नाही ना घालणार. लक्षात घ्या कसलं हे जीवन. लक्षात आलं तर अशी आपण खूप आनंदाने जगत असतो, आपण आनंदाने प्रवास करतो, आनंदाने मला वाटेल तिथे खेळायला जातो, फिरायला जातो. तर भीती नाही ना आपल्याकडे, त्यांच्या अंतरंगात भीती आहे का, त्यांनी वाईट केलेलं कर्म त्यांना सतवत असतं. निसर्ग कोणालाही सोडत नाही, लक्षात घ्या पहिलं सांगतो. म्हणून कर्माचं फळ हे कर्मातच असतं, काय करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून हे विचार जे आहेत हे विचार तसे आहेत. जर तुम्ही आता जर विचार करत असाल की मला खूप मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, आणि हे जे मला जे काम आहे त्यातून मला जो मोबदला मिळतो आहे तो मला खूप कमी आहे, तर लक्षात घ्या तिकडे जे काम करता त्याची आस पहिली सोडावी लागेल तुम्हाला. तुम्ही धरून असता ना की हा ह्या शेतनी माझा पगार वाढला पाहिजे असा का विचार करता. लक्षात आलं, असा विचार करू नका. हा विचार करा की मला एवढं एवढं पाहिजे कारण माझं परिस्थितीनुसार काही एवढं एवढं झालं पाहिजे. लक्षात घ्या, तर तुम्हाला कुठेही चांगला जॉब मिळेल, दुसरीकडे कुठे अजून जरा मेहनत करावी लागेल, पण तुमचा पगार तेवढा होणार. तुम्ही 10,000 घेत असाल आणि तुमचे विचार असतील की मला 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे, तुम्ही तुमचा विचार आहे ना तुमचे 1,00,000 रुपये मिळणार, तुम्हाला मिळणारच. हा हे नियम आहेत लक्षात ठेवा. तुम्ही मागाल ते मिळण्याचं सामर्थ्य तुमच्याच अंतरंगामध्ये आहे, पण तो विचार आला तर पाहिजे. पण तुम्ही असा विचार करायला लागलं, नाही मला वाढणारच नाही, वाढवणारच नाही, असा विचार करत बसू नका. म्हणजे निगेटिव्ह पण विचार करू नका. लक्षात घ्या, जर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार येतो आहे ना, तुमच्यात मेहनत करायची ताकद आहे ना, का देव जाणे की तुम्ही नोकरी नाही करणार. लक्षात घ्या, तुम्ही बिझनेस करू शकता आणि त्या बिझनेसमधून तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील. असा नियम काही नाही आहे लक्षात ठेवा, की तुम्ही नोकरीच केली पाहिजे, तुम्ही हेच केलं का भरोसा तुमचं अजून काहीतरी लॉटरी लागेल तुम्हाला, काहीतरी अजून पैसे मिळतील तुम्हाला, काहीतरी कोणाचं तरी काही मिळेल जमीन आणि तुम्हाला 1,00,000 रुपये दर महिना प्रॉफिट होईल. पण हे लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता तसंच तुमचं जीवन घडत जाणार, घडत जाणार. तिथे काहीही नाही, जिथे विचार आला तर तो प्रोसिजरला लागेल. म्हणजे इकडनं ऑर्डर करायची, ती माणसं आपापली काम करतात ना, तशा पद्धती हे विचारचक्र जातं आणि काम करतं. तर तुमच्या अंतरंगातून ते सुटलं का ते कामाला लागलं. लक्षात घ्या, ते हा विचार करत नाही की तुमचं ह्याने वाटोळं होणार का चांगलंच, चांगलं किंवा वाईट हा विचार करायचा तुम्ही विचार करणार नाहीत. विचारांचं कामच असतं की जाऊन प्रोसिजर करायचं, बस. लक्षात घ्यायला, आता तुम्हाला सांगतो, तुम्ही वायरमॅन आहात इलेक्ट्रिसिटीचे, असे वायरमॅन आहात समजा तुम्ही सर्व ठिकाणी. आता वायरी कशाला जोडायचे आहेत, बल्बाला जोडायचे, टी व्हीला जोडायचे आहेत, फ्रीजला जोडायचे आहेत का काय? लक्षात आलं, हे हातात कोणाचे वायरमॅनचे आहेत? लक्षात आलं, तुम्ही ज्या वायरी ज्याला जोडणार ती गोष्ट चालू होणार. आता तुम्ही एखाद्या बल्बाला वायरी जोडल्या, समजा बल्बाला वायरी जोडल्या आणि तुम्ही निघून आलात तिकडनं, आणि तुम्ही वायरमॅन आहात, तुमचं कामच जोडणं. आता मला सांगा, तुम्ही घरी असलात तर समोरच्याने ज्याच्या घरात तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं काम केलं तर बटन दाबलं तर बल्ब चालू होणार. लक्षात आलं, तशाच पद्धतीमध्ये हे विचारचक्र असतं. लक्षात घ्या, आता तो आयुष्यभर ते बल्ब वापरू शकतो कुठेही काही असेल. तर तुम्ही काय करता, तुमचं जीवन जगताना तुम्ही वाईट मॅसेज देताय का चांगलं मॅसेज देताय हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही कोणाकोणाला काय काय सांगताय, वाईट वाईट गोष्टी सांगताय, तर ते बल्ब चालू करून देताय त्याचा, आणि तो वाईट लाल बल्ब चालू करून देत. तो जेवढा वेळ त्याचं चिंतन करेल, जेवढा वेळ तो दुःख सर्वांना त्या गोष्टी वाईट वाईट सांगत जाईल, तेवढं तुमच्या खात्यामध्ये पाप जमा होईल, हे लक्षात घ्या. आणि ते पाप तुमच्या जीवनामध्ये तापदायक ठरेल. लक्षात येते काय बोलते ते? नियम सांगितला तुम्हाला. तुम्ही लोकांना काय देता हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगलं लोकांच्या भल्यासाठी काम करता तर जेवढी ती पसरत 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 जाईल चांगली गोष्ट, लक्षात आलं, तेवढं तुमच्या जीवनामध्ये चांगलं 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 होत जाणार. मग ती कितीही पुढे जाऊ देत. उदाहरणार्थ एक झाड लावलं, तुम्ही लावलं, त्याची जेवढी फळं खातील पिढ्यान पिढ्या खातील तेवढं पुण्यही तुमच्या पदरात पडेल का?
निसर्ग कधीही तुम्हाला वाईट देणार नाही, तुमचं जे आहे ते तुम्हाला देणार. तुम्ही चांगलं केलेलं चांगलं फळ देतच राहणार, देतच राहणार. तो हा विचार करणार नाही की तुम्ही विसरलात, विसरलात तुम्ही विसरलात, पण तो विसरत नाही. त्याची कर्माची फळं तुम्हाला देतच राहणार, सतत देत राहणार, सतत देत राहणार. तुम्ही विसरागं नको, तुम्हाला मिळणारच मिळणार, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही वाईट गोष्टी जर केल्यात त्या जेवढ्या 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 पसरत जाणार, त्याचे कलंक जेवढे वाईट होतील, त्याचे दुष्परिणाम जेवढे वाईट होतील, तेही तुम्हाला भोगावेच लागणार. मग त्याच्यापासून किती लोकं बिघडली, कोणाचं वाटोळं झालं, हे सर्व गोष्टी तुम्हाला भोगायच्याच आहेत नंतर. हे मी तुम्हाला विचारांचं शास्त्र सांगतो आहे, हे चक्र सांगतो आहे. आपल्याला असं वाटतं, अरे मी कोणाचं वाईट नाही केलं, अरे पण वाईट गोष्ट बोलतोयस ना, एकमेकाबद्दल वाईट चिंतन करतोयस ना, वाईट गोष्ट सांगतोयस ना, लोकांना मॅसेज पास ऑन करतोय ना, तो माणूस असाच आहे, तो माणूस तसाच आहे. तुम्हाला माहिती आहे विचारचक्र चालू, तो माणूस तुमच्याबद्दल वाईट चिंतन करणारच ज्याच्याबद्दल तुम्ही वाईट करता ते. पण तो पास केल्यामुळे, पुढे 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 पास केल्यामुळे केवढं मोठं पाप लागतं आहे माहिती आहे तुम्हाला, आणि हेच पाप तुमच्या जीवनामध्ये ताप ठरणार. म्हणून विचार करून विचार करा, लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, साधारण भाषेमध्ये सांगतो, मग तुम्हाला काय समजायचं समजा. आता सध्या व्हॉट्सअपचं युग आहे, लक्षात व्हॉट्सअप, फेसबुकचं पण युग जरा थोडंसं कमी झालं, व्हॉट्सअपचं युग आहे. आता मॅसेज तुमच्या ह्याच्यामध्ये खूप येतात, बरोबर आहे. आत्ताच लक्षात ठेवा की तो मॅसेज चांगला पाठवायचा का वाईट पाठवायचा हे कोणाच्या हातात आहे, तुमच्यात. कारण विचार कोण करतो आहे, तुम्ही. चांगला व्हिडिओ आहे का वाईट व्हिडिओ आहे, चांगला मॅसेज आहे का वाईट मॅसेज आहे, हे कोणी ठरवायचं, मोबाईलने ठरवायचं का आपण ठरवायचं, आपण. आता वाईट वाईट व्हिडिओ किंवा वाईट मॅसेज जर तुम्ही पाठवला आणि हा हा म्हणता म्हणता मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतभर फिरला, जिथे जिथे तुम्ही पाठवाल ना, त्याचं सर्व पापाचे हिस्सेदार तुम्ही होणार. जेवढी लोकं बिघडतील त्या गोष्टीतून बिघडतील, मी असं सांगतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या जीवनात पाप मिळेल. पण जर समजा तुम्ही चांगले व्हिडिओ पाठवले, चांगले जे प्रेरणादायक आहेत, शुभ विचार, चांगले 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 चांगले, आणि चांगले मॅसेज पाठवले की जे वाचून समोरच्याला आनंद झाला, फिलिंग खूप आशीर्वाद देतो आहे तो माणूस, भले त्याला माहिती नाही मी आशीर्वाद देतो, पण त्याचा अंतरंग सहज बोलतो वा खूप छान. तर लक्षात घ्या, तो मॅसेज जिथपर्यंत जाईल जाईल जाईल, जेवढा जेवढा पास ऑन करेल साखळी सिस्टममध्ये, जेवढे लोक पास, तेवढं तुमच्या जीवनामध्ये पुण्यही मिळेल, लक्षात घ्या. आणि तुमचं जीवन कळत न कळत चांगलं होत जाईल, तुमच्या जीवनातून ना दुःखच नाहीच होईल. हे जे हे मी का सांगितलं, हा नियमचक्र. म्हणून तुम्ही जर आजपर्यंत आजपासून जर हा नियम फॉलो केला की नाही आजपासून मी वाईट बोलणार नाही, जे असेल ते चांगलं शुभच बोलणार, कोणाचं वाईट चिंतन नाही करणार. तुम्ही विचार करायला ज्यापासून सुरुवात केलात ना, त्यापासून तुमचं जीवन बदलायला लागेल, बदलायलाच लागेल, लक्षात घ्या. कारण का माहिती आहे, तुमचं अंतरंग शुद्ध व्हायला लागेल. आणि हा हा बाकीच्या कर्माची फळं तर येतील, पण पुण्याचं पण फळ इतकं जबरदस्तच असेल की ते पापाचे घडे असतील आणि पुण्याचा तुमच्याकडे समुद्र असेल, लक्षात घ्या. मग समुद्र केवढा मोठा, आणि त्यातून काढलेले हांडे, भरलेले हांडे पापाचे किती कमी, लक्षात घ्या. तुम्ही फक्त ठरवा तरी की मला आजपासून जे काय असेल ते मी चांगलंच करीन. मग हे तुमच्या हिताचं असेल, तुमच्या कुटुंबाच्या हिताचं असेल, समाजाच्या हिताचं असेल, राष्ट्राच्या हिताचं असेल, आणि विश्वाच्याही हिताचं असेल, लक्षात घ्या. कारण हा मॅसेज विश्वामध्ये जाणार, तो इथेच नाही था विश्व, आणि ते विचार लहरी सतत आकाशामध्ये सतत भ्रमण करत राहणार, लक्षात घ्या. कोणी विचार केले तर ते विचार लहरी त्याच्या शरीरात ट्रान्स करणार, हे नियम सांगितले तुम्हाला. म्हणून कधीही कुठच्याही लेवलला कोणाचा वाईट विचार करू नका, कोणाला वाईट मॅसेज पाठवू नका, वाईट सांगू नका, कारण जेणेकरून कळत न कळत त्याचंही जीवन वाईट होईल, त्याच्या कुटुंबाचंही जीवन वाईट होईल, समाजाचंही जीवन वाईट होईल, राष्ट्राचंही जीवन वाईट होईल, आणि विश्वाचं. चुकून पण आपल्याकडनं ती क्रिया घडू नये, कारण त्याची प्रतिक्रिया रूपाने आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. आणि तुम्ही खूप गोड आहात, तुम्ही खूप चांगले आहात, आणि तुम्ही चांगलेच मॅसेज पास ऑन करणार, आणि हा देश आपला पुढे जाणार, आणि खरंच जाणार, आणि खूप 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 छान तुम्ही पण त्या देशातला आनंद घेणार आहात. कारण
बोलतात ना भारत माझा देश आहे, नुसतं नाही भारत आपल्याला महान बनवायचं, लक्षात ठेवा. तर तुम्ही सर्वांचं सहकार्य खूप गरजेचं आहे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.